नमस्कार, मी राजेंद्र उंजे, स्पीड न्यूज मध्ये तुमचं स्वागत। बघूयात महत्वाच्या बातम्या दिवसभरातल्या। नागपूर शहरातल्या कामठी, जरीपटका, मोमिनपुरा, अंबाझरी या परिसरात पाकिस्तानचे आयएसआयचे एजंट काम करत असल्याचा इशारा केंद्रीय गुप्तचर विभागानं केंद्रीय गृह मंत्रालयाला आणि संरक्षण मंत्रालयाला दिलेला आहे। यासंदर्भात केंद्रीय गुप्तचर विभागानं राज्याचे गृहमंत्री आर आर पाटील यांनाही हे पत्र पाठवलंय। आयबीएन लोकमतच्या हाती केंद्रीय गुप्तचर विभागाचं हे पत्र लागलंय। धक्कादायक बाब म्हणजे या माहितीनंतर अद्यापही नागपूरच्या पोलीस आयुक्तांनी यासंदर्भात कुठलीही कारवाई किंवा तपास केलेला नाही। व यासंदर्भात आर आर पाटील गृहमंत्री आपल्यासोबत आहेत। आबाद, तुमच्याकडे येतो एक सोनईची पण बातमी आपण बघूया आणि दोन्ही बातमीवरती मला तुमची प्रतिक्रिया घ्यायची आहे। एकीकडे आपण बघतोय की नागपूरची ही बातमी आहे, माणुसकीला काळीमाळ लावणाऱ्या सोनईतल्या हत्याकांडाला देखील एक वर्ष पूर्ण होत आहे, पण अजून न्याय मिळालेला नाही। ही पीडित कुटुंबाची वेदना आजही कायम आहे। अहमदनगर जिल्ह्यातल्या सोनई गावात मेहतर समाजातल्या 3 तरुणांची अत्यंत अमानुष हत्या करण्यात आलेली होती। वर्षभर पीडितांच्या कुटुंबांनी न्यायासाठी बरीच वणवण केली, पण अपेक्षा भंगाशिवाय अजूनही त्यांच्या हाती फारसं काही लागलेलं दिसत नाहीये। हा खटला अहमदनगर जिल्ह्याबाहेर हलवण्याच्या मागणीकडेही सरकारनं डोळेझाकच केलेली आहे, असाही आरोप आता पीडित कुटुंबियांकडनं होताना दिसतोय। सोनईच्या घटनेमध्ये जे आरोप होत आहेत त्यामध्ये काही तथ्य नाही। ज्या सरकारने मागण्या मान्य केल्या होत्या त्यामध्ये पहिली मागणी होती की हा तपास सीआयडीकडे द्यावा। सरकारने तपास सीआयडीकडे दिलेला आहे। या केसमध्ये अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नेमणूक करावी, सरकारने नेमणूक केलेली आहे। आरोपी 6 च्या 6 या केसमधले अरेस्ट केलेले आहेत। हायकोर्टापर्यंत ते आरोपी बेलसाठी लढले पण त्याला बेल मिळालेला नाही, कोर्टाने तो दिला नाही आणि पोलिसांनी आवश्यक पुरावे दिलेले असल्यामुळं तो बेल त्यांना मिळू शकला नाही। म्हणजे या केसमधले सगळे आरोपी जेलमध्ये आहेत, त्यांना बेल होऊ शकला नाही। आणि कालच्या 31/12 या संपूर्ण केसमध्ये चार्ज फ्रेम करण्याचं काम हे कोर्टामध्ये झालेलं आहे। म्हणजे चार्ज फ्रेम झालेले आहे, दिलेलं प्रत्येक आश्वासन यामध्ये पाळलेलं आहे। आता त्या कुटुंबाची मागणी आहे की ही केस जळगाव किंवा नाशिक जिल्ह्यामध्ये चालवावी, अहमदनगर जिल्ह्याच्या बाहेर चालवावी। आता हा अधिकार पूर्णपणे न्यायालयाचा अधिकार आहे। सरकार असं कुठल्या कोर्टामध्ये केस चालवावी हे निर्णय घेऊ शकत नाही, ते न्यायालयाचे अधिकार आहेत। आणि या संदर्भामध्ये सदर कुटुंबाने हायकोर्टामध्ये रिट दाखल केले 13/1/14 त्याची हायकोर्टामध्ये तारीख आहे। आणि सरकारच्या याही सूचना आहेत की त्या कुटुंबाचं जर समाधान नगर जिल्ह्यामध्ये केस चालल्यावर होत नसेल तर आपण नो ऑब्जेक्शन द्यावं आणि कोर्टाने त्याबाबतीतला अंतिम निर्णय घ्यावा। आता जर केस हायकोर्टामध्ये प्रलंबित असेल तर सरकार कसा निर्णय घेऊ शकतं? या केसमध्ये फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट मिळवणं, अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नेमणूक करणं, तपास सीआयडीकडे देणं, चार्ज फ्रेम करणं आणि हायकोर्टापर्यंत लढून त्यांना बेल होऊ न देणं, ही सगळी कामं अतिशय संवेदनशीलपणाने पोलिसांनी केलेली आहेत। त्यामुळे सरकारचं कुठं दुर्लक्ष झालं या केसमध्ये असं मला बिलकुल वाटत नाही। त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, ही त्या कुटुंबातल्या लोकांची जशी इच्छा आहे तशी गृहमंत्री म्हणून माझी आणि सरकारची सुद्धा इच्छा आहे। बरोबर आहे बाबा, यांना सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी इच्छा तुमची पण स्वतःची दिसते आहे। मात्र जी नागपूरच्या दिवसभरातली सगळ्यात मोठी बातमी होती की नागपूरमध्ये पाकिस्तान मधले काही नागरिक राहत आहेत, आयएसआयचे एजंट आहेत, त्या पद्धतीने तिथे सगळं काम होते असा इशारा गुप्तचर विभागाकडून दिला गेला होता। गोपनीय पत्र त्यांनी तुम्हालाही पाठवलं होतं असंही माहिती मिळते आहे। मग नागपूर पोलीस याची गांभीर्याने दखल का घेत नाहीत? असं आहे की अनेक वेळा केंद्रीय गुप्तचर यंत्रणांच्याकडून वेगवेगळे संदेश मिळत असतात, माहिती मिळत असते। गेल्या वर्षभरातल्या जर आपण घटना आणि त्यांचे आलेले संदेश इनपुट जर बघितले मला वाटतं 150 अधिक माहित्या केंद्रीय एजन्सीजकडून राज्य सरकारकडं आणि गृह विभागाकडं पोलीस दलाकडं प्राप्त झाल्या। प्रत्येक इनपुट वर्कआउट केला जातो, अनेक वेळा त्या माहितीमध्ये मग काही वेगळी पण माहिती निष्पन्न होते। तर आणि ज्यावेळी अशी माहिती येते त्यावेळी प्रत्येक गोष्ट गांभीर्याने घेतली जाते, त्याची वाच्यता केली जात नाही। याचा अर्थ कोणी दुर्लक्ष केलंय आणि केंद्रीय एजन्सीजकडून माहिती मिळाल्यावर सुरक्षेच्या प्रश्नावर कुठलं युनिट दुर्लक्ष करतंय असं आजपर्यंत कधी घडलेलं नाही। अशी माहिती आल्याबरोबर शासनाच्या अनेक यंत्रणा त्याचा फॉलोअप करत असतात,
पण या बाबतीत मी जास्त बोलणं योग्य ठरणार नाही. पण आबा हे पत्र तुमच्या विभागाला किंवा तुम्हाला आलेलं होतं की नाही याबद्दल काय माहिती? असं आहे की सेंट्रल गव्हर्नमेंटकडून जे इनपुट येतात त्याची माहिती आणि त्याची वाच्यता फारशी केली जात नाही. नॉर्मल पत्र आणि अशा स्वरूपातली पत्र ही फार वेगळ्या पद्धतीने बघितली जातात. काही वेळा म्हणजे आता मी आणखी नको या बाबतीत सांगायला, पण सेंट्रल गव्हर्नमेंटकडून येणारी प्रत्येक माहिती किंवा अधिकृत एजन्सीजकडून येणारी खबऱ्याकडून येणारी आतंकवादाच्या संदर्भातली प्रत्येक माहिती ही गांभीर्यानेच घेतली जाते आणि अनेक एजन्सीज त्याच्यावर काम करतात. फक्त एक त्या विहिरीतलं कार्यालय किंवा सीपी ऑफिस किंवा एसपी ऑफिस इतक्या पुरतंच मर्यादित यंत्रणा कार्यरत राहत नाहीत. या संदर्भातल्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या अनेक यंत्रणा कार्यरत असतात आणि त्या काम करत असतात. मला वाटत नाही यामध्ये सुद्धा कुठं दुर्लक्ष होईल आणि आम्ही करू. धन्यवाद आबा, तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. आपण बघितलं की कुठल्याही पद्धतीचं दुर्लक्ष या ठिकाणी होणार नाही, गांभीर्यानंच ही बाब घेतली जाईल. प्रत्येक बाबतीतला इशारा अशा प्रकारच्या गंभीर गोष्टीचा गुप्तचर यंत्रणाकडनं दिला जातो, त्या प्रत्येक गोष्टींची दखल देखील सरकारकडनं घेतली जातं असं गृहमंत्री आर आर पाटील आता आपल्याशी बोलताना सांगत होते. एक ब्रेक घेऊ, ब्रेक नंतर पुन्हा भेटू.